लोकहो नमस्कार. आत्ता आपण आहोत संगमेश्वरच्या श्री क्षेत्र कर्णेश्वर मंदिरामध्ये. चालुक्यकालीन राजा कर्ण याच्या पदरी असलेला कवी शेष यांनी या संगमेश्वर स्थानाचं केलेलं वर्णन असं आहे. स्वर्णकोटीक तत्र व्ययीकृत महामती शतत्रय्य षष्ट्याधिकं प्रासादमेव चकारस तत्क्षेत्र सदृश्य सर्व निर्मिके संगमेश्वर स्वप्नामा स्थापित लिंग मुख्य चार चात्र चकारस. अशा प्रकारचं हे वर्णन 11व्या शतकात निर्माण झालेलं आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असलेले आणि संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेले असे मंदिर आहे. या शिवमंदिराचा आकार जर पाहिला तर ते ज्या ज्योत्यावर उभं आहे त्या ज्योत्याची लांबी 26 मीटर आणि रुंदी 23 मीटर आहे. कर्णराजाचा आणि महाभारतातील कर्णराजाचा काही संबंध नाही. कर्णराजा हा चालुक्यकालीन आहे, महाभारताच्या नंतरच्या काळातला आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे सभामंडपाला खांब आहेत त्या खांबावर आडव्या तुळया आणि या तुळया तोलून धरण्यासाठी यक्ष दाखवलेले आहेत. खांब आणि तुळया कर्णेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य आहे. जिथे एकमेकांना काटकोनात खांब आणि तुळया टेकतात त्या भागावर यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. आणि असं दिसतं की हे यक्ष जणू काही त्या तुळया आपल्या अंगावरती तोलून धरत आहेत. परंतु या ठिकाणचं हे वैशिष्ट्य पाहता अनेक मूर्तीही अशाच प्रकारच्या आपल्याला दिसून येतात. गणपती, नरसिंह, सरस्वती यांच्या मूर्तींचं अंकनही इथे पाहायला मिळतं. आणखी एक वैशिष्ट्य असं की मुख्य मंडपाच्या छतावर केलेले अजोड नक्षीकाम. मुख्य मंडपात मध्यभागी वर्तुळाकार घुमट कोरलेली आहे. त्याचे दगडी झुंबर अतिशय देखणे अशा प्रकारची आहे. आणि त्याच्याखाली अष्टदिक्कपाल आपापल्या वाहनावर बसलेले दाखवलेले आहेत. दरवाजावर शेषशाही विष्णू असून त्याचे 10 अवतार अत्यंत सुंदररित्या शिल्पांकन केलेले दिसून येतात. दशावतारात 8वा अवतार हा कृष्णाऐवजी बलराम दाखवलेला आहे असं पाहणाऱ्यांचं मत आहे. मंदिरामध्ये असलेल्या गोल दगडी शिळांना रंगशिळा असं म्हणतात, ज्यावर उभं राहून देवासमोर भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, गायन आदी कला सादर केल्या जात असायच्या. या मंदिरात अशा 4 रंगशिळा आहेत. ह्या शिळा म्हणजे पांडवांची ताटं आहेत अशी लोकभावना आहे. आणि मंदिराचे पुजारी श्री गुरव यांनीही तेच सांगितलेलं आहे. मात्र पांडवासंबंधीच्या अनेक दंतकथा या मंदिराला जोडलेल्या आहेत किंवा या मंदिराच्या संदर्भात निर्माण झालेल्या आहेत. चला तर मंदिराची सर्व भूमी, भूमिका आणि स्थापत्य पाहूया. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. आपण आज जाऊयात आणि इथले जे मुख्य पुजारी आहेत गुरव त्यांच्याशी जरा संवाद साधूयात. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी मंदिर आहे. आत हातोडानी छानीन तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वगैरे वापरलेलं नाही. हा अखंड दगड आहे. एका दगडात 3 फुलं आहेत, बोकडीची फुलं आहेत, शंकराला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णकुल म्हणतात. 8 दिशा आहेत, 8 दिशांचे देव आहेत. हिरवा कॅमेरा म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आणि ह्याला अष्टदिक्पाल म्हणतात. 8 दिशांचे रक्षक, 8 दिशांचे मार्गदर्शक. ते बघा, खांबावर पार्वती माता आहे, ते बघा, महाकाली आहे खांबावर, बघा वरती वरती. हा पार्वती माता इकडे, महाकाली आहे. हा इकडे गणपती, हा बघा इकडे, हे बघा इकडे, हा गणपती आहे, सरस्वती आहे. हे देवांचं बसायचं आसन आहे. इथे बसून देवांचे कालीपाय लागायचे. उभरत नाही, पुरोडकी लागायचे. बघा भीम 14 फुटांचे होते. हे बघा, हे आसन आहे, हे ताट आहे. असे 5 पांडवांचे 5 ताट आहे. असे पंचकवस आहेत पार्वतीचे. म्हणून आपण शुभ कार्याला 5 कवस वापरतो, घागरी वापरतो. हे बघा, शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत. म्हणून आपल्या घरातले देवाळ्यात ते शंख वाजतात. झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मचर्च म्हणतात. हे नरकासुर, निकीर्तीसुर, राक्षस आहेत.
दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना, तेच ते राक्षसाजनी शंकरांचं युद्ध झालं, शरणागती पत्करली, कायमचं पायाखाली स्थान मागितलं, म्हणून याला पाय लावून यायचं. हे बघ आतापर्यंत 10 अवतार झाले, 10 अवतार झाले, ही आडी मूर्ती आहे शेषे विष्णूची. त्याच्यावरती बघा, पहिला मत्स्य, मासा, कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी, ही 10 अवतार आहे. ती पट्टी घेतली ना 10 अवतार, 10 अवतार. यापुढे भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभंद जे काही सगळ्यांच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत, ते पूर्ण करा. अडीअडचण दूर करा. ज्या ज्या अडचणी लाख मारतील आपल्याला उभे राहा, असे सेवा करून घ्या. कृपा दृष्टी ठेवा. ओम नमस् पार्वती पदे हर हर महादेव गुरुदेव दत्त. शांती शांती. हा आता बन जावरच घेतलं. हा तुमचं नाव हे बघा, काय नाव हे बघा कळस. हा हरिओम शाम. हे मी कर्णेश्वर मंदिरचं 15 पिढीचे पुजारी आहेत. हा गजानन विठलिंग गुरु. हा हा आम्हाला कलेक्टरांचे वर्षाला 17 रुपये मानधन मिळत. हा हे मंदिर आहे ना, हे शासकीय मंदिर आहे. हरिओम शांती. मंदिरात एक गधेगळीची शिळाही पाहावयास मिळते. गधेगळ म्हणजे एखादी वास्तू वा एखादा शिलालेख वा एखादी सुंदर कलाकृती कोणी नष्ट करू नये म्हणून त्याला शिवायुक्त दिलेला शाप, अशी एक गधेगळ इथे पाहायला मिळते. मंदिराच्या आतल्या बाजूला ब्रह्मदेव, शेषशाही विष्णू आणि बसलेली वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात कनकेश्वराची अतिशय सुंदर अशी पिंड असून तेथेच पार्वती माताही मूर्तीच्या स्वरूपात विराजमान झालेली आहे. मंदिराच्या आतल्या बाजूला छताला लागून असलेल्या पट्टिकेवरती अनेक शिल्प रचना केलेल्या आहेत. या शिल्पांचं वैशिष्ट्य असं की त्या इतक्या सजीव वाटतात, जणू काही त्या सगळ्या मूर्त्या आता आपल्याला बोलणारच आहेत. फारच सूक्ष्मरित्या अवलोकन केल्यास या मूर्त्यांमधील चैतन्याचा भास आपल्याला होतो. त्याचबरोबर पट्टिकेवरची जी सुंदर नक्षी आहे ती सुद्धा अत्यंत विलोभनीय अशा स्वरूपाचीच आहे. काळ्या कातळावर इतकी सुंदर नक्षी पाहून मन अगदी भारावून जातं. चला तर आता मंदिराचा बाहेरील भाग पाहूयात. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीव काम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम नमुना या मंदिराला न्याहाळताना दिसून येतो. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. आता कर्णेश्वराच्या मंदिराचा जर आपण बाहेरील भाग पाहिला तर हे लक्षात येतं की हे मंदिर भूमिज नागरी शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तारकापीठावर स्थिर असून त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांनासुद्धा प्रवेशद्वारे आहेत. मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. भूमिज शैलीची महामंडप, मंडप, अंतराळ आणि सभागृह अशी परिपूर्ण रचना या मंदिराची दिसून येते. मंदिरात जसे आतल्या बाजूला विष्णूचे दशावतार, कमलवेलींच्या मालिका, महिषासूर मर्दिनी, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी ह्या देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात, तसेच बाहेरच्या बाजूला सुद्धा अत्यंत सुंदर अशी मूर्तिकला काळ्या कभिन्न पातळावरती कोरलेली दिसून येते. मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणाचे बनलेले असले तरी कळस मात्र दगड माती विटांपासून बनून त्यावर गुळ चुन्याचा गिलावा केलेला आहे. कर्णेश्वर मंदिराची रचना करणाऱ्या स्थपतीला 10,000 स्वर्णमुद्रा दिल्या होत्या असा दाखला इथे असलेल्या पोथीतून मिळतो. मुख्य मंदिराच्या पूर्वप्रवेशद्वारावर द्रम्म आणि गद्धान या चलनांचा उल्लेख असणारा एक शिलालेख आहे. सध्या तो शिलालेख थोडासा घासून गेलेला असल्यामुळं असा एक शिलालेख दिसून येतो, परंतु हा शिलालेख पूर्णतः आता घासून गेला असल्यामुळे तो वाचनीय राहिलेला नाही. कर्णराजाने या मंदिराच्या धर्मकार्यार्थ धर्मपूर म्हणजे आत्ताचं धामापूर, सुपारीसाठी गुणवल्लिका, तुपासाठी शिवनी, यज्ञासाठी लवण, फळांसाठी पणसगाव, उत्सवासाठी धमनी
हाताची धामणी, धर्मसेवकांच्या राहण्यासाठी कदंब आम्रपाली ही गावे नेमून दिल्याचे कर्णेश्वराच्या पोथीत दिसून येते.